पाहिलं त्यावेळेस मला काय वाटलं, म्हणजे त्याच वेळेस मला असं काहीतरी वाटलं की याला भारी मुलगी. प्रेम करणं खूप सोपं असतं, पण प्रेम निभावणं खरं तर होण्यापासून ते पुढची लाईफ कशी आणि त्या आधी लग्नाच्या आधी काय झालं घरी ते सगळं खूप अवघड, म्हणजे ते झेलणंच खूप अवघड जातं. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओचं कारण असं आहे की तुम्हाला लव्ह स्टोरी हवी होती आमची. खूप सारे कमेंट्स होते की तुमची लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायची आहे, तर त्यासाठीच आम्ही इथे आलो आहे. लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, खरं तर शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला समजेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहोत की आमची फर्स्ट ओळख कशी झाली, पहिल्यांदा आम्ही कुठे भेटलो, आमची ओळख कशी झाली. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. लवला अरेंज मध्ये कसं कन्वर्ट केलं, कन्वर्ट केलं. ऍक्च्युली लवचं अरेंज झालं नाही, ते जबरदस्ती त्यांना करायला लावले ते. तर आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो माझ्या मम्मीच्या घरी. तर खर तर ह्यांचे मामा मामांच्या इथं आलो होतो. आठवीत होतो पहिल्यांदा. हा आठवीत, म्हणजे आठवीला असताना आमची भेट झाली पहिल्यांदा. दिवाळीच्या सुट्टीला आलो होतो मामांकडे. हो तर ह्यांचे मामा तिथंच वरती राहिले होते यांच्या इथं. हो म्हणजे माझ्या मम्मीच्या इथेच वरती रेंटने ह्यांचे मामा राहिले होते. सो हे मामांकडे आलेले दिवाळीच्या सुट्टीला. आणि खरं तर हे आले त्या दिवशी मी घरी नव्हते, मी माझ्या मामाच्या गावी गेलेले. तर ह्यांची आणि माझी एवढी फारशी ओळख नव्हती त्यावेळेला. मी आल्यानंतर बघितलं कोणीतरी मुलगा आलाय बाबा ह्यांच्याकडे राहिला असं. आणि त्यांचे मामा म्हणजे रिलेटिव्ह, म्हणजे मम्मीकडून फार जवळचं नातं आमचं. हा रिलेटिव्ह मधूनच होते. सो मग मी थोडस नाही काही इग्नोर करायचे, मला काही वाटायचं नाही की जाऊ दे त्यांच्याकडे कोणीतरी मुलगा आलाय राहिला असं. मी एवढं काही इंटरेस्ट मी दाखवत नव्हते आणि बोलत पण नव्हतो आम्ही स्टार्टिंगला. नंतर एक दोन दिवस जेव्हा सोबत राहिलो तेव्हा ओळख झाली, मग आम्ही खेळायचो वगैरे सोबत. पण मी ऍक्च्युली हा खेळायचं म्हणजे हिच्याशी जास्त एवढं काय बोलणं वगैरे, हिची बहीण आहे मोठी शुभांगी, तिच्याशीच मी जास्त. कारण ही गेलेली गावाला सुट्टीला, मी पण आलो होतो सुट्टीला तिथं, आणि ही गेलेली हिच्या मामाच्या गावाला. त्यामुळे माझी ओळख झालेली फक्त हिच्या बहिणीसोबत, जी मोठी बहीण आहे हिची, तिच्यासोबत. मग तिच्यासोबतच बोलत असायचो मी, कारण मी हिच्याशी काही कॉन्टॅक्टच नव्हतं, म्हणजे बोलणं कधी बघितलंच नव्हतं, त्याच्यामुळे हिच्याशी बोलतच नव्हतं. हा तर स्टार्टिंगला तसं. नंतर मग जेव्हा ते सारखे घरात यायचे आमच्या, म्हणजे टीव्ही वगैरे बघायला किंवा असंच गप्पा मारायला, सो मग तिथून पुढे जरा जरा बोलायला लागले मी. आणि आम्ही एकाच इच्छे होतो त्याच्यामुळे मग जरा मैत्री वाढली. मैत्री म्हणजे कशी, कुठं जाताना ह्यांना घेऊन जायचं, दुकानात जायचं असेल तर येतोच खरे माझ्यासोबत, असं करत नाही का. म्हणजे आम्ही सायकल पंक्चर झाली, हा माझी सायकल पंक्चर झाली की मग ह्यांना म्हणायचं की चला ना, चल ना माझ्यासोबत सायकल आपण पंक्चर काढून आणूयात. तर म्हणजे ते आता चला ना त्यावेळेला चललाच म्हणत होते. आणि असं मी आता तुमच्यासोबत बोलते म्हणून चला ना, तसं चला ना, चल चलच बोलते, काय आरतरच बोलते, फक्त दाखवायची बरं. तो विषय वेगळा झाला. तर आमची अशीच ओळख मग वाढत गेली. त्याच्यानंतर हे मग गावाला निघून गेले, म्हणजे ह्यांची दिवाळीची सुट्टी संपली, हे परत गावी निघून गेले. आणि मग त्यानंतर आले मला वाटते काहीतरी दहावीला ना. हा म्हणजे आठवीला मग ह्यांना त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं जेव्हा आठवीला आले होते इथे मला पाहिलं त्यावेळेला? पाहिलं त्यावेळेस मला काय वाटलं, म्हणजे त्याच वेळेस मला काहीतरी वाटलं की याला भारी मुलगी छान आहे असं. म्हणजे नाही का असं प्रेम वगैरे काय तसं त्यावेळेस असं काय नव्हतं विषय डोक्यात, पण फक्त नाही का असं आपण म्हणतो की एखाद्याला बघितलं की आपल्याला भारी वाटतं. पण ते पहिल्यांदा मी आता आठवी पर्यंत म्हणजे थोडस मॅच्युअर होतो आपण, पण आठवीला गेल्यानंतर मला असं कधीच तोपर्यंत वाटलं नव्हतं की एखादी मुलगी आपल्याला आवडेल किंवा काय असं काय. फक्त मी एक नाही का म्हणजे मला क्रिकेट, फक्त मी कधीच शाळेत पण असताना ना शाळा वगैरे स्कूल हे काय काय नव्हतं घेणं देणं. मी कधीच कुठल्या पेपरचा अभ्यास केला नाही काय नाही, असंच एक्झाम देत होतो. दहावीची पण एक्झाम अशीच जाऊन दिली होती. फक्त एक हिला बघितलं त्यावेळेस मला काहीतरी असं वाटलं, कुठल्या मुलीशी आपलं काय कधी संबंध झालेला, संबंध म्हणजे कधी बोलत पण नव्हतो मी. फक्त क्रिकेट आणि शाळेत जायचं, क्रिकेट खेळायचं, बस एवढंच आपल्या आयुष्यात चालू होतं. पण आठवीत पहिल्यांदा हिला बघितलं त्यावेळेस असं नाही का काहीतरी वाटलं की हिला एखाद्या मुलीकडे बघून काहीतरी. हा तर मग हे गेले थोडीफार, त्यावेळेस थोडीफार त्यावेळेस थोडी बरी होती दिसायला. तर ना तर त्याच्यानंतर ते गेले आठवी होती ना, आठवी नंतर ते गेले परत गावाला त्यांच्या, तेव्हा ते खुंट्याला राहिले होते त्यांच्या आजी आजोबांकडे. सो ते गेले आणि त्याच्यानंतर ते आले दहावीत, म्हणजे दहावीची एक्झाम झाल्याच्या नंतर, हाय की नाही?
त्याच्यानंतर आता 10वीची एक्झाम झाल्यानंतर आले आणि त्यांना मामांनी त्यांच्या कॉलेजसाठीच पुण्यात बोलवलं, म्हणजे 10वी गावाला झालेली. तर मामांची त्यांची इच्छा होती की तू इथंच पुण्यातच पुढचं कॉलेज करावं, मग ते तिथंच राहायला लागले. मग त्याच्यानंतर आमचं परत बोलणं, आता आधीचीच मैत्री होती, मग परत सोबत कुठे जाताना जायचं यायचं असं चाललेलं. तर एक दिवस असा आला की ह्यांच्या मामींची डिलिव्हरी झालेली, त्या गावी होत्या, मामाने हे दोघच होते तिथे. तर मग मी स्वयंपाक करून द्यायचे त्यांना त्यांच्या घरात जाऊन. 10वीला आल्यानंतर मी म्हणजे ज्यावेळी 10वी झाली त्याच्यानंतर मग जास्त बोलणं वगैरे जास्त वाढलं बोलणं, कारण भरपूर दिवस झाले 10वी नंतर एक्झाम झाल्यानंतर. मी काहीतरी मला वाटतं मार्च मध्ये एक्झाम झाली नंतरच आलो होतो, पेपर झाल्यानंतर इकडे आलो होतो. बोलणं वगैरे जास्त वाढलं होतं आमचं आणि बऱ्यापैकी आम्ही एकमेकांशी बोलायला लागलेलो. म्हणजे एक छोटे मित्र मैत्रिणी कसे वागतात तसंच आम्ही, की खेळायचं, परत कुठे मॉलला फिरायला जायचं असेल तर जायचं. एमनोरा एमनोरा ते कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन होतं एमनोरा त्यावेळेस 2009 9 गोष्ट काय ती 2009 झाली होती 10वी हा असंच काहीतरी असेल. ठीक आहे, 9 त्यावेळेस चालू होतो अंडर कन्स्ट्रक्शन होती एमनोरा सिटी आणि त्यावेळेस ते सोन्याचं झाड तिथं बसवलेलं होतं त्यावेळेस, अजून पण आहे ते तिथं. तर ते आम्ही बघायला सोबत गेलो होतो, आम्ही सोबत गेलेलो आणि मी कदाचित तिला जाणवलं का नाही त्यावेळेस जाणवलं असं बहुतेक, मी सारखं बघत राहायचं तिच्याकडे, म्हणजे नाही का थोडस असं आपण बघतो ना असं एखाद्या मुलीकडे. पण मला ते काही कळत नव्हतं, म्हणजे मी एक मित्रच आहे, माझा जवळचा मित्र कोणीतरी आहे, खरं तर आम्हाला भाऊ नाहीये, त्याच्यामुळे कुठल्याही मुलांशी बोलायचा माझा कधी संबंध येत नाही. आणि ही मेन काय गोष्ट आहे, मी थोडक्यात लाईन मारायचं हिच्यावर, पण ही मला राखी बांधायची. मी ह्यांना राखी बांधायची कारण रक्षाबंधनला राखी बांधायची मला, की ना हौस असते ना की प्रत्येक मुलीला आपल्याला स्वतःचा भाऊ नाहीये, मग कोणीतरी आपल्या जवळचा असेल. तर मग मी ह्यांना राखी, म्हणजे मी ह्याला राखी बांधली होती. तर मी त्यांना सांगायला गेले की उद्या रक्षाबंधन आहे, मी तुम्हाला उद्या राखी बांधणार आहे असं सांगायला गेले. आणि त्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं असं जवळ, मी पहिल्या वेळेस हे म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षी बांधून दिली होती, पण त्या वर्षी ज्यावेळेस मी 11वीत का 12वीत कधी होतो 11वीत का 12वीत 2 ऍक्च्युली तिथे झाले, 2 आम्ही एकमेकांना ओळखत होतो चांगलं आणि 12वीत काहीतरी. आणि हा एनसीसीचा कॅम्प जाणार होता, एनसीसीचा कॅम्प जाणार होता आमचा रायगडला, रायगडला कॅम्प जाणार होता आणि त्याच्या दुसऱ्या रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी जाणार होता, रक्षाबंधनच्याच दिवशी ते जाणार होते. सो आदल्या दिवशी मी त्यांना जाऊन सांगितलं की उद्या राखी बांधून मग जावा. आणि मला ते कळलं की उद्या ही राखी बांधणार, त्याच्यामुळं मला दुपारपासून असं झालं की आईला राखी काय करायचं. मग मी वरती गेले त्यावेळेला त्यांनी मला असं समोरासमोर पकडलं म्हणजे एक 2 थांब असं केलं. तर मी म्हणलं काय, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय. तर मी एकदम शॉक झाले 12वीत होतो मी, हा की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि डायरेक्ट असं बोललं की मला तुझ्याशी लग्न करायचं. तर मी एकदम शॉक झाले, अरे मी तर ह्याला माझ्यासारखं नाही का, म्हणजे आम्ही छोटंच समजत होते, म्हणजे हा बेस्ट फ्रेंड माझ्यासारखंच कोणीतरी मित्र असं समजत होते. आणि राखी बांधायचा माझा तर दुसऱ्या दिवशीचा विचार होता आणि मग मी पण शॉक झाले, अरे ह्याचं काही हे मध्येच. मग मला थोडीशी लाज वाटली, मी तिथनं लगेच त्या क्षणी निघून गेले बर का. पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना त्यावेळी राखी बांधलीच होती सकाळी, कारण घरी मम्मीला वगैरे सांगितलं होतं की मी उद्या अक्षयला राखी बांधणार आहे म्हणून. मग मम्मी तर मला विचारणार ना की का नाही ऍक्च्युअली घेणार, म्हणजे गपचूप निघून, मला माहित होतं राखी बांधणार आहे, मी गपचूप निघून जाणार होतो. पण माझा मित्र हरामखोर आहे अजून पण येतो, आम्ही दोघं सोबत होतो त्या कॅम्पला आणि तो मित्र पण तिथं सोबत राहिला होता. आम्ही शाळेत पण एकत्र होतो कॉलेजला 11वी 12वीला आणि डिप्लोमाला पण एकत्रच होतो सोबत, इंजिनिअरिंगला वगैरे सोबतच होतो. तर तो आम्ही 12वीत असताना तो सोबतच, आम्ही दोघं सोबतच असायचो जायला यायला. आणि त्यावेळेस कॅम्पला पण एनसीसीच्या कॅम्पला पण आम्ही दोघं सोबत होतो, पण त्या हरामखोरने मुद्दाम उशीर केला, त्यांनी पण राखी बांधून घेतली, मला पण बांधायला लागली, त्याला पण राखी बांधायची, ह्यांना पण बांधायला लागलीच. आणि माझा पण मुद्दाम तिथं उशीर करून मला राखी बांधायला लागली तिथं. तर मग मी पण बांधली, आता घरच्यांना कसं काय सांगायचं ना, मग म्हटलं ठीक आहे आता बांधा. मग राखी बांधून घेतली, मग त्याच्यानंतर काय झालं महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आमच्यात कुठलंच बोलणं झालं नाही. त्याच्यानंतर हे जवळपास वर्षभर माझ्याशी बोलत नव्हते. मला हेच काय काय मी आता कोण बोलणार आहे, मी म्हणजे आधीचे एक दिवस प्रपोज करतो एखादा मुलगा की मला तुझ्याशी लग्न करायचं आणि तीच मुलगी तुम्हाला दुसऱ्या दिवशी राखी बांधते, मग ते कसं काय तुम्ही बोलणार कसं काय. मग त्यामुळे मी विषय सोडून दिला, म्हणलं चला जाऊ द्या, जर हिची जेच्या नसला काय आपण नाही का,
मग ते एक तर्फे आपण फक्त हे करायचं प्रेमाने ते मी विषय सोडून दिला होता त्यावेळेस. हा पण ना मला खरं तर म्हणजे ते प्रेमाचं वगैरे असं काही वाटत नव्हतं की आम्ही रिलेशनशिप मध्ये येऊ, बट मला एक माझा चांगला मित्र आहे तो गमवायचा नव्हता. तर मग मला थोडस वाईट वाटायचं की यार हा माझ्याशी बोलत नाहीये, म्हणजे प्रेमाच्या दृष्टीने नाही, बट मला वाटायचं की जो आधी हसून खेळून चेष्टेवारी आम्ही चेष्टा मस्करी मध्ये राहायचो, कधी ते दिवस काश नव्हते जायला पाहिजे, नाही का परत आम्ही तसं एकत्र यावं, परत तसं बोलावं, हे रिलेशनशिप वगैरे लव्ह यू ते नंतरची गोष्ट आहे, ते तर काही नकोच होतं तेव्हा, म्हणजे तेव्हा तर वाटायचंच नको. मग त्याच्यानंतर झालं काय, ह्यांची 12वी झाली, 12वीचा रिझल्ट पण लागला, तर मी होते तेव्हा कॉलेजला भारतीय. 10वीचा रिझल्ट माझा खराब होता कारण तोपर्यंत मी कधीच अभ्यास वगैरे काही विशेष नव्हता, पण 12वीला मामांकडे राहिले म्हणून अभ्यास केला. तो एक वेगळा विषय झाला, मामांकडे मामा असले की मी गावाला पण होतो ना, तर मामा असले की माझा रिझल्ट चांगलाच असायचा. मी 9वीपर्यंत मामा सोबत होते तिकडं, तर 9वीपर्यंत असताना माझे मार्क्स पण चांगले असायचे, 80+ असायचे प्रत्येक वेळेस. पण 10वीला कधी मामा नव्हते तिथं, मग त्यामुळे मी फक्त क्रिकेट आणि ते काय विषयच नव्हता, त्यामुळे 10वीला भरपूर कमी मार्क होते. तर मग ह्यांचा 12वीचा रिझल्ट लागला तेव्हा तिथं शंभू झोपला होता, तो उठला त्याच्यामुळं मध्येच व्हिडिओ बंद करावा लागला. तर आम्ही एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि ब्रांच पण शिवाय मी ANTC घेतलेली, ह्यांनी पण सेम तीच ब्रांच घेतली, एकच ब्रांच. मग परत आमचं थोडस बोलणं वाढायला लागलं, तर मग कॉलेजला एकत्र तू म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल, मग थोडं बसने सोबत एकत्र जायचो आणि बसचा स्टॉप होता तो थोडा सलाम, त्यामुळे चालत सकाळी निघाले घरात की चालत सोबत बसने सोबत जायचं कॉलेज पर्यंत, कॉलेजमधून पण येताना बसने, रिटर्न सोबतच एकाच बस मध्ये, तिथून चालत येताना पण सोबत म्हणजे कंटिन्यू आणि सोबतच राहायला लागलो. मग तरी पण नंतर एकदा ह्यांनी मला परत एकदा प्रपोज केलं, आय थिंक तो दिवस होता काहीतरी व्हॅलेंटाईनचा का, की मला तुझ्याशी लग्न करायचंय. तर मग माझं एकच इच्छा होती की यार हे लग्न विघ्न नको का, तर ह्यांच्या मामांचे आणि माझ्या मम्मी पप्पांचे रिलेशन खूप चांगले होते, तर मग मी म्हटलेलं की आपण असंच ऍज अ फ्रेंड राहू शकतो ना, आता पण हॅपीच आहे आपण सोबत, काही राहू शकतो. पण मी त्यावेळेस हा मला आठवतंय ते चांगलं विषय काय झाला होता, आम्ही हिच्या मम्मीच्या घरात बसलो होतो खाली, हिच्या घरात बसलो होतो आणि मामा पण होते, आणि हिची मम्मी चुकून एकदा बोलता बोलता काय बोलून गेली, चुकून एकदा बोलली की अरे अक्षय हा छोटा आहे, नाही तर आमची अश्विनी त्याला देऊन टाकली असते तुमची अक्षय. मग ते त्याच्यामुळे म्हणलं अरे असं कसं काय छोटा कुठे आहे, आपलं तर सेमच आहे जे, म्हणलं अजूनच मग माझ्या बुक्स वाढल्या. मग ह्यांच्या डोक्यात तेच शिरलं, तर मग ह्यांनी परत एकदा प्रपोज केलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं की यार नको आपण ह्याच्यात पडायला, नाही का आपले आपल्यामुळे आपल्या घरच्यांचे रिलेशन खराब होतील. तर मग मी नाही म्हटलं खरं त्यावेळेला, पण तरी पण आमचं सोबत जाणं येणं हिंडणं फिरणं मग चालू होतं, ऍज अ फ्रेंड का होईना चालू होतं. पण मी कधी प्रेमात पडले तेव्हा जर मलाच नाही सांगता यायचं, हे बऱ्याचदा विचारायचे मी नाही म्हणायच्या, नाहीच असंच बोलायचे. मग नंतर नंतर काय झालं कॉलेजला, मग मी लास्ट इयर म्हणजे हे डायरेक्ट सेकंड इयरला आले माझं, तेव्हा लास्ट इयर चालू होतं, तर मग उशीर व्हायचा म्हणजे मला उशीर व्हायचा ह्यांचं कॉलेज लवकर सुटायचं, तर हे बस स्टॉपवर येऊन माझे दिवस दिवसभर वाट बघायचे, म्हणजे 4-4 तास हे स्टॉपवर थांबायचे, मी आल्याशिवाय जायचे नाही. मग मला कॉलेजमधल्या मुली पण माझ्यासोबतच्या मग मैत्रिणी विचारायच्या तो कोण आहे गं मुलगा तुझी वाट बघत असतो, तर मग मी सांगितलं असं की आमचे रिलेटिव्ह मधलाच आहे असं तसं, तर मग पोरी पण मला चिडवायला लागल्या, तर मी म्हणायचे नाही गं आमचं तसं काही नाही आहे ॲज अ फ्रेंड आहे नाही का असं. तर मग थोडंसं वाढत गेलं, मी पण कधी त्यांच्या प्रेमात पडले ते नाही सांगता आलं मला. कधी पडले हा ना तो दिवसच नाही आठवते, तर बोलणं बिललं चालू झालं. मग आता त्याच्यानंतर आम्ही मग फिरणं पण खूप वाटलं, म्हणजे आम्ही ना घरच्यांना न कळत महाबळेश्वरलाच गेलो. फर्स्ट टाइम माझ्या मित्राची गाडी घेऊन आम्ही गेलो होतो कॉलेजमधल्या माझ्या फ्रेंडची गाडी घेऊन आम्ही, त्यावेळेस लायसन नव्हतं माझ्याकडे, काय नव्हतं काय नव्हतं, आणि महाबळेश्वरला माझ्या विषय काय झाला, आणि त्यात हा महाबळेश्वरला गेलो म्हणजे गाडी घेतली इथून, हिला घेतलं सकाळ सकाळी गेलो, आणि कॉलेजची काही ट्रिप का काहीतरी होती, त्यामुळे घरी सांगितलं कॉलेजची ट्रिप आहे, इंडस्ट्रियल व्हिजिट काहीतरी होती, आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की कॉलेजच्या ट्रिपला चाललोय, गाडी घेतली इथून निघालो. जाताना मी माझा आता ही आमची लव्ह स्टोरी, ह्याच्यात आम्हाला अजून म्हणजे हातभार भेटला माझ्या भावाचा सक्का बारका भाऊ माझा आणि माझी बहीण आहे तिचा हातभार आम्हाला भेटला, सपोर्ट केला आम्ही इथून गेलो
मग इथून आम्ही गेलो कधी पण, म्हणजे त्याच्यानंतर जेवढ्या पण भेट झाल्या त्यावेळेस आम्ही महाबळेश्वरला जायचो कुठेही, म्हणजे असं काही कुठं फिरणंच नसायचं. तर आम्ही महाबळेश्वरला गेलो त्यावेळेस फर्स्ट टाइम. गेल्यानंतर भावाला फोन केला आणि तो त्याला सांगितलं असं असं आहे आम्ही आलोय. तर त्यावेळेस मग बहीण आणि भाऊ दोघं पण आलेले, ते पण गाडी घेऊन आलेले तर आणि आम्ही सोबत फिरायचो. मग सोबत म्हणजे ते दोघं असायचे, ह्यांचे बहीण आणि भाऊ, चुलत बहीण आणि ह्यांचा एक सख्खा भाऊ, ते दोघं आणि आम्ही दोघं. मग आम्ही असं दोघंच कुठं कधी फिरलो नाही, म्हणजे इथून फक्त महाबळेश्वर पर्यंत जायचो, तिथून पुढे त्या दोघांना बोलून मग असंच फिरायचं. पण खर तर असं नाही का, हल्लीचे पोरं पोरी जसे असतात तसा कधी आम्हाला वाटलं नाही, नाही का समजलं असेल. आम्ही जस्ट असं फ्रेंडलीच फिरायचो त्यावेळेला पण, तर भारी असायचे ते दिवस. आणि घरच्यांना न कळत फिरायचो आणि बरोबर त्याच टाइमला आम्ही घरी यायचो, म्हणजे संध्याकाळी बरोबर घरी यायचो, त्याच्यामुळे घरच्यांना पण कधी डाऊट आला नाही. खरं तर महाबळेश्वरला आम्ही दोघंच असं दोन तीन वेळा फार तर फार गेलो, तीन वेळाच गेलो, त्याच्यानंतर काही प्रश्नच आला नाही. तर मग हे असं स्टार्ट झालं आमचं लव, अशी होती लव्ह स्टोरी. तर खरं तर अजून खूप नेक्स्ट तुम्हाला खूप मोठी आहे, एकाच व्हिडिओ मध्ये नाही कम्प्लीट होणार. पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगू तुम्हाला की आमच्या घरच्यांना कसं कळलं, घरच्यांना कधी कळलं आणि तेही कसं कळलं, आणि त्याच्यानंतर घरच्यांची रिएक्शन काय झाली. खूप बेकार रिएक्शन होती खरं तर, खूप खूप मोठा इश्यू झाला होता त्यावेळेला. तर पुढच्या व्हिडिओ मध्ये ते तुम्हाला समजेल. तर पुढचाही व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर नाही केलं तरी चालेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कधीपर्यंत पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा.